महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अरे बापरे, मला तेव्हापासून झोप ही ना, हे ऐकल्यापासून सगळ्यांची आमची झोप हरपली। एवढा मोठा ताकदीचा नेता बावनकुळेंच्या सारखा अशा पद्धतीने आव्हान देतोय। मी तर विचार करतोय की राजकारणच सोडून द्यावं, राजकारण संन्यास घ्यावा, असा अपमान 24 ला होण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा। सांगा त्याला, त्याच्या संदर्भात येऊ का? कुठलंही विधेयक असेल तर त्याच्यात चर्चा झाली पाहिजे, त्याला दोन्ही बाजू असतात। चर्चा झाल्यानंतर जे कोणाला दोन्ही बाजूच्या सभागृहातल्या सदस्यांना भूमिका मांडायची ती मांडली जाते। आम्ही आता नंतर ते बिल त्यांनी तर मंजूर केलं, ते बघितलं, त्याच्यात काय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये काही ठराव करायचा म्हटलं, परवानगी द्यायची म्हटलं, तर 2/3 आमदारांचा पाठिंबा पाहिजे। तुम्ही मला सांगा, जो मुख्यमंत्री असतो त्याला 145 आमदारांचा पाठिंबा असतो, त्याच्यावर ते तर काही 2/3 मध्ये येऊ शकत नाही। म्हणजे खरं तर कशा पद्धतीचं हे बिल आलंय, जर पारदर्शकता करायची असेल तर अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगून ठेवलेल्या आहेत, आणि ते बिल आता पास केलंय। आता मला वाटतं विधान परिषदेमध्ये पास करणं बाकी आहे, नंतर त्याचं ह्याच्यामध्ये बिलामध्ये रूपांतर होईल, कायद्यामध्ये रूपांतर होईल। पण त्यामध्ये तुम्ही पण पत्रकार वाटल्यास मी तुम्हाला बिल वाचायला देतो, ते सगळं जर बघितलं की आमदारांच्या बाबतीमध्ये काय असलं पाहिजे, मंत्र्यांना चौकशीची परवानगी देत असताना मला वाटतं राज्यपालांची परवानगी त्या ठिकाणी पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यात आहे। करताना ते इतकं सगळ्या बाजूनी प्रूफ असलं पाहिजे की कुठलाही पुढं अडचण येता कामा नये, असं आमचं मत होतं। परंतु दुर्दैवानी ती मांडण्याची संधी आम्हाला मिळाली नाही, त्यांनी कोणत्या पास केलं।